नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण ब्रेड पिझ्झा पाहणार आहोत। एकदा आपण पिझ्झा सॉस बनवला की हा ब्रेड पिझ्झा बनवणं अगदी सोपं आहे। लहान मुलांना हा फारच आवडतो। चला हा कसा करायचा ते आपण पाहूया। मी इथे ब्रेड घेतला आहे, त्याला आपण आता बटर लावून घेऊया। ब्रेडवर बटर लावून झालं की आपण त्यावर पिझ्झा सॉस लावून घेऊया। पिझ्झा सॉसची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा। व हा होममेड पिझ्झा सॉस नक्की घरी बनवा। हा पिझ्झा सॉस 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो। आता आपल्या दोन्ही ब्रेड स्लाइसला आपला पिझ्झा सॉस लावून झालेला आहे। आता आपण सॉस लावलेल्या ब्रेड स्लाइसवर चीज किसून घेऊया। तुम्हाला किती चीज आवडतं त्यानुसार तुम्ही इथे चीज किसून घ्या व चीज पूर्ण ब्रेडवर व्यवस्थितपणे पसरवून घ्या। आपलं चीज किसून झाल्यावर आपण त्यावर भाज्या लावून घ्या। मी ते शिमला मिरचीचे जे गोल काप केलेले आहेत व ते ठेवले आहेत। आता आम्ही त्याच्यावरती कांदा कापून घातलेला आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे घाला। उदाहरणार्थ स्वीट कॉर्न, गाजर, पनीर आवडत असेल तर पनीर घाला, ऑलिव्ह घाला, जे आवडत असेल ते तुम्ही घाला। आता आपण त्यावर 1 चिमूट चिली फ्लेक्स व 1 चिमूट मिक्स हर्ब घालून घेऊया। आता आपण त्यावर मोजरेला चीज घालून घेऊया। तुमच्याकडे जर मोजरेला चीज नसेल तर तुम्ही हा साधा चीज जरी घातला तरीही चालेल। मोजरेला चीज घालून झाला की आपण त्यावर पुन्हा 1 चिमूट चिली फ्लेक्स व 1 चिमूट मिक्स हर्ब घालून घेऊया। तुमच्याकडे जर मिक्स हर्ब नसेल तर ओवा थोडा जाडसर कुटून ती पावडर त्याच्यावर घाला। आता आपला एक ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे। आता मी दुसरा तयार करून घेते। आता आपण एका पॅनला बटर लावून घेऊया। बटर पॅनला पूर्णपणे व्यवस्थित लावून झालं की त्यामध्ये आपण तयार केलेले ब्रेडचे स्लाइस ठेवूया। तुमच्याकडे जर पॅन नसेल तर तुम्ही साधा तवा ठेवा व वरून झाकण्यासाठी खोलगट अशा आकाराची डिश ठेवा। खोलगट आकाराची डिश ठेवल्याने ती पिझ्झाला जो आपण चीज टाकला आहे त्याच्यावरती टच होणार नाही ती, व आपला चीजही व्यवस्थित मेल्ट होईल। आता आपण मंद आचेवर 5 ते 10 मिनटं चीज वितळेपर्यंत एक वाफ काढून घेऊया। आपला ब्रेड पिझ्झा शेकवताना आज हे मंदच ठेवा, फास्ट करू नका नाहीतर खालून जळले जातील। हे पहा, आपला चीज पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपण ते काढून घेऊया। हे पहा, आपला ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे। तो आपण टोमॅटो केचप सोबत सर्व करूया। आता आपण आपला पिझ्झा कट करून घेऊया। तुम्हाला ज्या आकारात हवा असेल त्या आकारात तुम्ही कट करा। मी एक उभा कापला आहे व एक त्रिकोणी कापून घेत आहे। हे पहा, आपण मोजरेला चीज घातल्यामुळे त्याला कशा तारा आलेल्या आहेत त्या। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा व आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सिद्धीज किचनला सबस्क्राईब करा।